प्रकरण 5 भागीदाराचा मृत्यू यातील आपण 198 पेजवरचं जे राकेश महेश आणि मुकेश यांचं उदाहरणात समजून घेत आहेत, तर यामध्ये जे आहे तुम्हाला ताळेबंद दिलेला आहे. इथे देयता बाजूला भांडवल खाते दिलंय. सर्वात प्रथम यांचा नफा तोट्याचं प्रमाण लक्षात घेऊन घ्यायचं की राकेश महेश आणि मुकेश हे काय आहे, भागीदारी संस्थेमध्ये भागीदार आहेत आणि ते तीनास दोनास एक या प्रमाणामध्ये नफा तोटा विभागून घेतात. ताळेबंद दिलेला आहे तुम्हाला. देयता बाजूला जे भांडवल खाते आहे ते राकेश महेश मुकेश यांचं आपण भांडवल खात्याच्या जमा बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून लिहत असतो. धनको बँक कर्ज आणि देय विपत्र हे देयता बाजूला येतात ताळेबंदामध्ये. त्यानंतर संपत्ती बाजूला तुम्हाला यंत्र व संयंत्र दिलेलं आहे आणि मोटार ट्रक तसंच गुंतवणूक यावर आपल्याला समायोजन आहे, ते आपण सोडू. नंतर ऋणको संपूर्ण शोध्य आहे म्हटलं आहे, म्हणजे काय आहे की जे आपल्याला संशयित बुडीत कर्ज वाटत होतं ते आता आपल्याला मिळणार आहे ती राशी, म्हणजे संपूर्ण ऋणको शोध्य आहे असं म्हटलेलं आहे. तर ऋणको आपल्याला संपत्ती बाजूला 16,000 घ्यायचे आहे आणि जे 2,000 आहे बुडीत कर्ज निधी ते आपले वसूल होणार आहे, म्हणजे आपला काय आहे फायदा आहे. तर तो नफा तोटा समायोजन खात्याच्या आपल्याला जमा बाजूला लिहायचा आहे आणि बँक जी आहे ती आपली संपत्ती बाजूला जाईल आहे. इथे उदाहरण तुम्हाला समोर ठेवायचं आहे, तसं सुरुवातीला स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसेल. त्यानंतर जे आहे की 2019 म्हणजे काय आहे की 3 जून 2019 रोजी मुकेश काय झालेला आहे, मयत झालेला आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की मुकेश जो आहे तो कोणत्या नंबरचा भागीदार आहे. इथे आपल्याला मुकेशचं जे प्रमाण इथे दिलेलं आहे राकेश महेश आणि मुकेश, तर मग तिसऱ्या नंबरचा आहे, म्हणजे त्याचं एक हे प्रमाण जे आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर तो 30 जून रोजी मयत झालेला आहे. तर ही तारीख सुद्धा तुम्हाला मागच्याच उदाहरणात सांगितलं की ही तारीख लक्षात घ्यायची आहे. आता खाली म्हटलेलं आहे की संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे. तर आपण ही पहिली दुसरी तिसरी समायोजना, पहिली आणि दुसरी जी आहे ती आपण नंतर उदाहरण समजून घेताना ती समजून घेऊ आहे. तर आपण ह्या ज्या समायोजना आहे ख्यातीचं मूल्य आणि मुकेशच्या मृत्यूपर्यंतच्या नफ्यातील हिश्श्याचे आगणन नेहमीप्रमाणे आपण ते पहिले समजून घेऊ. तर ख्यातीचं मूल्यांकन याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जसं आहे ख्यातीचे मूल्य संस्थेच्या मागील 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचं आहे आणि संस्थेच्या पुस्तकात ख्याती दिसणार नाही. ख्याती दिसणार नाही म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ख्याती जी आहे ती ताळेबंदामध्ये संपत्ती बाजूला दाखवायचं नाही आहे. तर इथे काय करायचं आहे, मग ती जे 2 भागीदार आहेत त्यांना ती काय करायची आहे, वाटून द्यायची आहे. तर आपण आपल्याला पहिले बघावं लागेल आहे की किती वर्षाचा नफा दिलेला आहे. तर 5 वर्षाचा आपल्याला नफा दिलेला आहे. तर ख्यातीचं मूल्यांकन करताना तुम्हाला माहिती आहे की आपण काय करत असतो, एकूण नफा घेत असतो. तर 5 वर्षाचा आपल्याला 6,000, 12,000, 7,000, 11,000 आणि 24,000 असा 5 वर्षाचा नफा दिला आहे. त्यांची बेरीज जी 60,000 येते. तर सरासरी नफा पहिले आपल्याला काढावा लागेल आहे. तर 60,000 ला 5 वर्षाचा नफा म्हणजे 5 ने भाग द्यायचा म्हणजे किती आले, 12,000. आता ख्यातीचं मूल्य म्हणजे काय असतं की सरासरी नफा आणि त्या काय आहे त्याच्या जे काय म्हटलेलं आहे सरासरी नफ्याच्या 2 पट लावा म्हटलाय, म्हणून आपण इथे सरासरी नफा गुणिले त्याच्या 2 पट आपल्याला ख्यातीचं मूल्य लावायचं आहे. म्हणून 12,000 गुणिले इथे 2 केलेलं आहे, किती आलं, 24,000. आता 24,000 जी आहे ती एकूण ख्याती आलेली आहे, त्याच्यातला मुकेशचा हिस्सा आपल्याला बघायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला जे प्रमाण गणिताच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे तीनास दोनास एक प्रमाण म्हटलेलं आहे, तर त्यातलं प्रमाण जो मुकेश आहे त्याचं 1 प्रमाण आहे आणि ह्या 3, 2 आणि 1 यांची बेरीज किती होते, 3 आणि 2, 5 आणि 1, 6. म्हणून इथे आपण जे एकूण ख्याती आहे 24,000 त्याच्यामधला मुकेशचा हिस्सा म्हणजे किती, 1,06,000. मग 6 ने 24,000 ला भाग द्या, किती येईल आहे, 4,000. आता तेथे आपल्याला काय म्हटलेलं आहे की ख्याती ही काय आहे,
संस्थेच्या ताळेबंदात तुम्हाला ख्याती ही दर्शवायची नाही आहे, म्हणजे आपल्याला ताळेबंदामध्ये संपत्ती बाजूला ख्याती दाखवायची नाही आहे। तर अशा वेळेला ही ख्याती जी आहे ती काय करायची, आपल्याला राकेश आणि महेशला वाटून द्यायची आहे, त्यांच्या भांडवल खात्यामध्ये जाईल आहे। तर ती आपल्याला भांडवल खात्यामध्ये नावे करायची आहे। तर त्यांचा हिस्सा जो आहे तुम्हाला माहिती आहे 3:2 आहे, सुरुवातीलाच प्रमाण दिला आहे 3:2 असेल, त्याच्यापैकी 3:2 हे प्रमाण कोणाचं आहे, राकेश आणि महेश। मग 4,000 हे जी 4,000 आलेला आहे हा 4,000 काय आहे, मुकेशचा हिस्सा आहे, गुणिला 3/5। 3 म्हणजे जो राकेशचा हिस्सा आहे आणि 3 आणि 2 ची बेरीज 5, किती येईला, इज इक्वल टू 4,000 × 3/5 केल्यावर येतात 2,400। हे राकेशच्या कॉलम मध्ये लिहू आपण भांडवल खात्याच्या नावे बाजूला। नंतर महेशचे त्याचप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला, 4,000 × 2/5 बरोबर किती येईल हे याचं कॅल्क्युलेशन केल्यावर 1,600। तर अशा प्रकारे आपल्याला हे भांडवल खात्यामध्ये जमा बाजूलाही दाखवायचं आहे, जमा बाजूला दाखवताना त्याची राशी कोणाच्या राशीच्या कॉलम मध्ये लिहू आपण, मुकेशच्या, आणि जेव्हा नावे बाजूला लिहू त्यावेळेला आपण राकेश आणि महेशच्या कॉलम मध्ये ती राशी दाखवू। ज्यावेळेला आपण उदाहरण सोडवू त्यावेळेला तुम्हाला ते कळेल। त्यानंतर हे पण कॅल्क्युलेशन समजून घ्या की दिनांक 1/4/2019 ते 1/7/2019 पर्यंतचे मुकेशच्या नफ्यातील हिश्याचे आगणन। आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की इथे तुम्हाला 30 जून रोजी तो राकेश जो आहे तो मयत झालेला आहे, म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे की चालू वर्षाचा एकूण नफा, आणि काय म्हटलेला आहे त्यांनी की त्याच्या जे मृत्यू पर्यंतच्या नफ्यातील हिश्याचे आगणन सरासरी नफ्याच्या 2 पट लावा म्हटलेला आहे। तर आता इथे जे आहे की सरासरी नफा मागील 2 वर्षाचा किती आहे, 12,000 आणि 24,000, त्याला 2 ने आपल्याला काय करायचं आहे भाग, कारण 2 वर्षाचा आहे तो। मग यांची टोटल आली 36,000/2, 36,000 ला 2 ने भाग दिला तर किती आले, 18,000। मग आता विभाजित केलेला नफा, आता विभाजित केलेला नफा जो आहे तो किती आहे, 18,000, त्याला 3/6 किती येईल आहे इथे, 3/6 12 महिन्यापैकी किती, 3 महिने, 12 महिन्यापैकी 3 महिने। म्हणजे मग इथे किती येईल आहे कॅल्क्युलेशन केल्यावर, इथे बघा तुम्ही एप्रिल ते जून पर्यंत किती महिने होतात आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे, 3 महिने होतात। मग इथे कॅल्क्युलेशन केल्यावर आलेला आहे 4,500। नंतर मुकेशचा नफ्यातील हिस्सा, आता हे 4,500 आले परंतु मुकेशचा हिस्सा किती आहे, 1 आहे, 3:2 प्रमाण आहे ना, त्यातलं मुकेशचं प्रमाण 1 आहे, म्हणजे 1/6 आपण इथे घेतलेला आहे। 4,500 ला 6 ने भाग दिला तर किती येईल, 750। अशा प्रकारे मुकेशचा नफ्यातील हिस्सा किती आहे, 750, म्हणजे हे नफा तोटा निलंबित खाते म्हणून आपण दाखवत असतो, एक नफा एक भांडवल खात्याच्या जमा बाजूला आणि दुसरी नोंद आपण संपत्ती बाजूला करत असतो। तर हा जो आहे मुकेशचा नफ्यातील हिस्सा, पहिले वर्किंग नोट करून घ्यायचं, परीक्षेमध्ये सुद्धा वया वर्किंग नोट वर तुम्हाला मार्क्स राहणार आहे, म्हणजे ख्याती या भागीदाराचा मृत्यू यामध्ये जर तुम्हाला वर्किंग नोट विचारलं तर ख्यातीचं वर्किंग नोट आणि जो मृत भागीदार आहे त्याच्या नफ्यातील हिश्याचे आगणन जे आहे ते आपल्याला करायचं आहे। इथे मी 1/7 म्हटलेलं आहे, तुम्ही इथे 30 जून म्हटलेलं आहे तर 30/6 पर्यंतचे म्हणू शकता, म्हणजे इथे सरळ सरळ किती, 3 महिने येतात, एप्रिल मे जून असे 3 महिने 12 महिन्यापैकी आपण हे कॅल्क्युलेशन केलं। आता आपल्या नेहमीप्रमाणे उदाहरण की संपत्तीचे पुनर्मूल्यांकन करण्यात आलेलं आहे, अतिशय सोपी आहे भागीदाराचा मृत्यू यामधलं हे उदाहरण की तुम्हाला पुनर्मूल्यांकन करताना यंत्रसयंत्र 44,000 म्हटलेलं आहे आणि मूळ किती दिलेले आहे आपल्या ताळेबंदामध्ये बघा, ताळेबंदामध्ये तुम्हाला यंत्रसयंत्र 40
40,000 दिलेले आहे तर ते संपत्ती बाजूला येतात यंत्र व संयंत्र यंत्र व संयंत्र 40,000 आणि त्याचा आताचं मूल्य तुम्हाला किती करायचं आहे 44,000 म्हणजे आपल्याला काय करायचे आहे वाढ करायची आहे 4,000 नी म्हणजे बाहेर येईल आहे 44,000 आणि कुठल्याही संपत्तीत वाढ झाली तर आपण त्याची नोंद काय करत असतो नफा तोटा समायोजन खात्याच्या जमा बाजूला यंत्र व संयंत्र यंत्र व संयंत्र कितीनी वाढ झालेली आहे 4,000 नी झालेली आहे त्यानंतर जे तुम्हाला दिलेला आहे मोटा ट्रक इथे 18,000 पुनर्मूल्यांकनामध्ये आहे तर पहिले किती होते मोटार ट्रक 20,000 होते मग मोटार ट्रक पहिले होते 20,000 होते आणि आता किती झालेले आहे 18,000 म्हणजे काय झालेली आहे घट झालेली आहे किती हजारांनी घट झालेली आहे 2,000 आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं की आता जर 18,000 आहे म्हणजे कितीनी घट झालेली आहे 2,000 आहे संपत्तीच्या मूल्यात घट होत असेल तर आपले काय आहे तोटा आहे हानी आहे म्हणून ते नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे बाजूला लिहायचं मोटार ट्रक कितीनी झालेले आहे 2,000 नी कमी झालेले आहे त्यानंतर म्हटलेलं आहे की गुंतवणूक 17,000 मग पूर्वीची गुंतवणूक किती आहे तुम्हाला दाखवलेली आहे गुंतवणूक 18,000 आहे आणि आता किती झालेली आहे 17,000 म्हणजे गुंतवणूक 18,000 आहे आणि आता 17,000 आहे म्हणजे गुंतवणूक मध्ये सुद्धा घट झालेली आहे 1,000 नी मग आता ते किती झालेले आहे 17,000 परत संपत्तीमध्ये काय आहे घट आहे म्हणजे आपण नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे बाजूला लिहू गुंतवणूक जी आहे ती किती आहे 1,000 नी कमी झालेली आहे पुढे म्हटलेलं आहे आपल्याला सर्व ऋणको काय आहे वसुली योग्य आहे आता सर्व ऋणको वसुली योग्य आहे म्हणजे जे आपले 16,000 पूर्वी होते आणि एक अंदाज होता की 2,000 आपल्याला मिळणार नाही असं संशय असा होता की ते संशयित बुडीत कर्ज निधी म्हणून दाखवले होते की 2,000 हे आपल्याला मिळणार नाही परंतु आता काय लक्षात घ्यायला की पूर्ण पैसे हे आपले वसूल होणार आहे म्हणजे आता आपले ऋणको किती राहणार आहे 16,000 जसेच्या तसे आपल्याला पूर्ण मिळणार आहे म्हणून संपत्ती बाजूला आपल्याला ऋणको किती दाखवायचे आहे 16,000 मग आपण पहिले काय दाखवलं होतं की 2,000 मिळणार नाही ते आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपला काय आहे फायदा आहे म्हणजे इथे बुडीत कर्ज निधी जो आहे तो आपल्याला मिळणार आहे वसूल होणार आहे आपले म्हणून ते आपण कुठे लिहित आहे जमा बाजूला किती हजार जे वसूल होणार आहे 2,000 त्यानंतर जे आहे आपल्याला ख्यातीचं मूल्य इथे आपण काढलेलं आहे ख्याती किती आहे जी राकेश म्हणजे टोटल 4,000 आलेली आहे ती आपण राकेश आणि महेशला काय केलेली आहे वाटून दिलेली आहे त्याचा आपल्याला भागीदाराच्या भांडवल खात्यामध्ये लिहायचं आहे इथे राकेशचे भांडवल इथे आपण दोन लाईन इथे सोडून देऊ राकेशचे भांडवल खाते थोडी जागा कमी आहे तरी समजून घ्या राकेशचे भांडवल खाते आपल्याला कोणाच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे मुकेशच्या कॉलम मध्ये किती आहे 2,400 आणि इथे महेशचे भांडवल खाते वाटप केलेले आहे आपण 1,600 आता संस्थेच्या पुस्तकामध्ये ख्याती दाखवायची नाही म्हणून आपण याच काय करत आहे भागीदाराच्या भांडवल खात्याला आपण नावे करत आहे कोणाच्या खात्याने नावे करावं लागेल आहे मुकेशचे भांडवल खाते आणि राशी कोणाच्या कॉलम मध्ये लिहायची आपल्याला राकेश आणि महेशच्या कॉलम मध्ये राकेशच्या कॉलम मध्ये येईल आहे 2,400 आणि महेशच्या कॉलम मध्ये येईल आहे
1600 ज्या वेळेला संस्थेच्या पुस्तकात ख्याती दर्शवायची नाही असं म्हटलं त्यावेळेला काय करायचं या पद्धतीने या ठिकाणी नोंद होईल. त्यानंतर जी पुढची समायोजना म्हटलेला आहे की मुकेशच्या नफ्यातील हिश्श्याचे आगणन, ते आपण आगणन केलेले आहे किती आलं आहे 750. हे नफा तोटा निलंबित खाते म्हणून आपल्याला दाखवायचं असते. याची एक नोंद आपण कुठे करत असतो की भांडवल खात्याच्या जमा बाजूला नफा तोटा निलंबित खाते, निलंबित खाते खाते 750 जे आहे ते येईल आहे मुकेशच्या कॉलम मध्ये येईल आहे. त्यानंतर याची दुसरी नोंद जी आहे ती संपत्ती बाजूला नफा तोटा निलंबित खाते, नफा तोटा निलंबित खाते, निलंबित खाते 750. आता ज्या आपल्या समायोजना आहे त्या पूर्ण आपण नोंदी केलेल्या आहे. बघा आता जे सुरुवातीला आपल्याला जे आपण ताळेबंदामध्ये बघितलं होतं भांडवल खाते आपल्याला राकेश महेश आणि मुकेश इथे शिल्लक पुढे आणली, शिल्लक पुढे, शिल्लक पुढे आणली, पुढे आणली. तिघांच्या कॉलम मध्ये राशी लिहायची आहे 30,000, 20,000 आणि 10,000. 30,000, 20,000, 10,000. त्यानंतर आता धनको बँक कर्ज आणि देय विपत्र हे तिन्ही कुठे येत असतं देयता बाजूला. इथे आपण आदिक्यसाठी जागा सोडून देऊ. धनको त्याची राशी आहे 8,000. त्यानंतर बँक कर्ज 20,000, बँक कर्ज 20,000. देय विपत्र दिलेले आहे, देय विपत्र ते दिलेले आहेत 18,000. संपत्ती बाजूचं यंत्र संयंत्र झालं, मोटार ट्रक झालं, ऋणको झालेला आहे, गुंतवणूक झालेला आहे, बँक 14,000. बँक संपत्ती बाजूला येत असतं 14,000. आता संपूर्ण पद आपण लिहिलेली आहे. आता आपण खाते बंद करणार आहोत, एक एक खातं बंद करायचं आहे. इथे बघा नफा तोटा समायोजन खाते बंद करताना दोन्ही बाजूची टोटल घ्यायची, इथे किती येत आहे 6,000 आणि इकडे 3,000. म्हणजे इकडे 6,000 आहे, लक्षात येत आहे तुम्हाला की जमा बाजूची बेरीज काय आहे जास्त आहे आणि नावे बाजूची बेरीज कमी आहे. तर हे जे 2 आणि 1, 3,000 आहे हे 6,000 मधून मायनस करायची, म्हणजे जमा बाजूच्या राशीतून नावे बाजूची राशी मायनस करायची. किती येतं मायनस केल्यावर 3,000. आता इकडे पण किती येईल 6,000. पण आपल्याला हे जे 3,000 आहे हे काय करायचे आहे, तिघांनाही वाटून द्यायचे आहे. कोणत्या प्रमाणामध्ये 3, 2, 1 या प्रमाणामध्ये आपल्याला वाटून द्यायचं आहे आणि कुठे नेणार आपण ते भागीदारीच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करणं, भांडवल खात्याला स्थानांतरित करू आपण. मग कोणाकोणाला वाटायचे आहे, राकेश महेश आणि मुकेश या तिघांना आपल्याला वाटून द्यायचे आहेत. राकेश महेश आणि मुकेश तिघांना वाटप केल्यावर पहिले काय करायचं की 3, 2, 1 म्हणजे एकूण टोटल 6 ही 3,000 ला भाग द्यायचा आहे म्हणजे किती येईल 500 आणि मग 500 ने 3 ला गुणा 1,500, 500 ने 2 ला गुणा 1,000 येईल आहे आणि 500 ने 1 ला गुणा किती येईल आहे 500. आता हा जो नफा आहे याच्यावर आलेला हा आपण कुठे स्थानांतरित करू, भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला. कशाच्या नावाने, नफा तोटा समायोजन खाते. आता इथे लिहाल नफा तोटा समायोजन खाते, समायोजन खाते
इथे किती येला 1500। राकेशच्या कॉलम मध्ये महेशच्या कॉलम मध्ये 1000 आणि मुकेशच्या कॉलम मध्ये येला आहे 500। आता यांची बेरीज करायची आहे आपल्याला, बेरीज करायची आहे तिन्ही कॉलमची। इथे आपल्याला लक्षात येईल आहे की मुकेशच्या कॉलमची बेरीज करायची आहे। या बाजूला बघा कुठलीही संख्या नाही आहे, तर याची टोटल तुम्ही कराल तर ती टोटल येत आहे 15250। 15250 म्हणजे इथे येईल आहे 15250। हे कुठे न्यायचं असतं? त्याच्या वारसाच्या कर्ज खात्याला, वारसाचे कर्ज खाते। कोणाच्या? मुकेशच्या वारसाचे कर्ज खाते जे आहे तिथे हे 15250 न्यायचे। मात्र यांची बेरीज किती येईल आहे? 21000। या 21000 मधून काय करायचे आपल्याला? 1600 मायनस करायचे आहे। हे काय येईल आहे? शिल्लक येईल आहे। शिल्लक म्हणजे आधिक्य। ते आपण कुठे नेत असतो? देयता बाजूला भांडवल खाते म्हणून आपण दाखवत असतो। तर 21000 मधून 1600 मायनस केले किती येईल? 19400। म्हणजे या बाजूची टोटल येईल आहे 21000, इकडची आपण 15250 लिहायची आहे। त्यानंतर ही 31500 मधून 2400 काय करायचं आहे? मायनस करायची आहे। ती येईल 29100। म्हणजे आता या बाजूची बेरीज सुद्धा येईल आहे 31500। आता हे वारसाचे कर्ज खाते आणि हे भांडवल खात्याचं जे आहे आधिक्य, ते आपल्याला देयता बाजूला लिहायचं आहे। भांडवल खाते, भांडवल खाते पहिले दोन जे भागीदार आहेत राकेश आणि महेश यांचं जे भांडवल आहे ते किती आलेलं आहे? 29100। 29100। आणि महेशचं किती आलेलं आहे? 19400। तुम्ही इनर कॉलममध्ये लिहून त्याची टोटल करून बाहेर काढू शकता किंवा डायरेक्ट पण बाहेर लिहू शकता। त्यानंतर आता या मुकेशच्या याच्यावरचं जे अधिक आहे ते कशाच्या नावाने लिहितो आपण? वारसाचे कर्ज खाते। कोणाच्या? मुकेशच्या वारसाचे कर्ज खाते। मुकेशच्या वारसाचे कर्ज खाते। मुकेशच्या वारसाचे कर्ज खाते किती आलेले आहे अमाऊंट इथे बघा? 15250। हे 15250 आपल्याला इथे लिहायचे आहे। आता काय करायचं आहे आपल्याला? की देयता बाजूची आणि संपत्ती बाजूची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे। एक्स्ट्रा लाईन आपण इथून काढून घेऊ। आता तुम्ही बघा, संपत्ती बाजूची बेरीज आणि देयता बाजूची बेरीज आपण जर केली तर ती बेरीज येत आहे 1,09,750। 1,09,750 दोन्ही बाजूची बेरीज ही सारखी येईल आहे 1,09,750। अशा प्रकारे आजचं उदाहरण हे आपलं इथे संपलेलं आहे। बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाचवा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये 8 मार्कासाठी हे गणित तुम्हाला विचारतात। तुम्हाला हे 20 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे अजून उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचं आपलं गणित इथेच